पनवेल येथील पनवेल एज्युकेशन सोसायटी संचलित शाळांमध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ तसेच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल हुसेन काझी यांच्यातर्फे संस्थेला 5 लाख रुपयांची देणगी दिली. पनवेल एज्युकेशन सोसायटी संचलित याकूब बेग हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, याकूब बेग प्राथमिक शाळा, PES इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज या शाळांचा वार्षिक पारितोषिक समारंभ तसेच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संस्था संचालित याकूब बेग हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज पनवेल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत, माजी नगरसेवक मुकीत काझी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.